अभिनेता प्रसाद ओक आणि दिग्दर्शक रवी जाधव हे त्यांच्या पुढच्या प्रोजेक्ट मध्ये आपले स्थान बदलताना दिसणार आहेत. प्रसाद ओकला आपण अनेक नाटक व चित्रपटातून त्यांचे अभिनय कौशल्य दाखवताना बघितले आहे आणि रवी जाधव यांना आपल्या दिग्दर्शन कारकिर्दीत कोणत्याही परिचयाची गरज नाही. पण कच्चा लिंबू या नवीन चित्रपटात रवी जाधव अभिनयात पदार्पण करणार आहेत. तसेच प्रसाद ओक या फिल्मने दिग्दर्शनाकडे वळणार आहेत. रवी जाधव सह सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर, मनमीत पेम आणि अनंत महादेवन आदी कलाकारांची सुद्धा या सिनेमात महत्वाची भूमिका असणार आहे. या सिनेमाची कथा व संवाद चिन्मय मांडलेकरने लिहिली आहे. तसेच या सिनेमाचे संगीताची जबाबदारी राहुल रानडे यांनी सांभाळली आहे. महत्वाचं म्हणजे कच्चा लिंबू हा चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट मध्ये येणार आहे. ह्या त्याच्या वेगळ्या स्वरूपामुळे प्रेक्षकांची उत्सुकता अजूनच वाढली आहे. ब्लॅक अँड व्हाईटच्या काळाला इतके वर्ष उलटल्यानंतर कलर स्क्रीनच्या मॉडर्न जमान्यात आपण कच्चा लिंबू हा ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा पाहायला उत्सुक आहात का? कमेंट्सद्वारे आम्हाला कळवा. मराठी सिनेसृष्टीच्या ताज्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.